नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हिंदू धर्मात तुळशीचे फार महत्व आहे। तुळशीला आपण देवी मानतो। श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अतिप्रिय आहे। तुळस अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन अपूर्ण मानले जाते। तसेच श्रीहरी विष्णू भगवंतांना कोणताही नैवेद्य अर्पण करतानाही सर्वात आधी तुळशीचे पान त्या नैवेद्यात ठेवले जाते। तुळस मातेच्या फक्त दर्शनानेच आपली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि दोषही नष्ट होतात। दररोज सकाळी तुळशीचे पूजन करून तुळशीला पाणी अर्पण करावे व संध्याकाळी तुळशी पुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा। यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपन्नता येते। घरात सकारात्मक ऊर्जा येते। दाराच्या दोन्ही बाजूंना दोन तुळशीची रोपे लावल्यास आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करीत नाही आणि घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे श्रीहरी विष्णू भगवंत व देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थायी रूपात वास्तव्य करतात। जर मुले आपले म्हणणे ऐकत नसतील, हट्टीपणा करीत असतील, तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी व त्या तुळशीचे पूजन मुलांना करायला लावावे। तुळशी पुढे मुलांना दिवा लावायला सांगावे। यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होईल व मुले आपले म्हणणे ऐकू लागतील। दररोज 2-3 तुळशीची पाने मुलांना खायला दिल्यास मुलांचे मन शांत राहते। त्यांचा स्वभावही बदलतो। मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते। पूर्वीच्या काळी सर्वांच्या अंगणात तुळस असे। आता फ्लॅट सिस्टीममुळे आपल्याला हे शक्य नाही, परंतु गॅलरीमध्ये खिडकीत छतावर कोठे तरी का होईना तुळशीची कुंडी जरूर असावी। ज्यांच्या घरात तुळस असते त्यांच्या घरी समृद्धी नांदते। ज्यांच्या दारातील तुळस हिरवीगार टवटवीत व बहरलेली असते त्यांच्या घरातही नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट असते। अशा घरांवर नेहमी देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णू भगवंतांची कृपा बरसत राहते। जर आपल्या जीवनात काही अडीअडचणी असतील, नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, आर्थिक स्थिती ढासळली असेल, खर्चाच्या मानाने उत्पन्न मिळत नसेल, प्रत्येक कार्यात काही ना काही अडथळे येत असतील, घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरात भांडण तंटे व वादविवाद होत असतील, घरातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नसेल, तर तुळशी संबंधित हा उपाय करा। आपल्याला फक्त तुळशीला हात लावून हा मंत्र म्हणायचा आहे। यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे व भगवंतांचे पूजन करावे। त्यानंतर एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन ते पाणी तुळस मातेला अर्पण करावे। तुळस मातेला मनोभावे नमस्कार करावा। हळद कुंकू अर्पण करावे। त्यानंतर तुळशी खाली एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। धूप लावावा। तुळस मातेला कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 21 प्रदक्षिणा घालाव्यात। त्यानंतर एक आसन टाकून तुळशी समोर बसावे व तुळशीला हात लावून या मंत्राचा 11, 21, 51, 108 वेळा आपल्याला जितके शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचा जप करावा। मंत्र असा आहे। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी त्वम नमस्तुते। मंत्र पुन्हा एकदा ऐका। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी त्वम नमस्तुते। मंत्र जप झाला की तुळशीला तसाच हात लावलेला राहू द्यावा व आपल्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील, त्या तुळस मातेला मनातल्या मनात सांगाव्यात। या उपायामुळे आपल्या इच्छा व अडीअडचणी लगेचच भगवंतांपर्यंत पोहोचतात। भगवंतांपर्यंत आपली प्रार्थना जाते, कारण तुळस माता श्रीहरी विष्णू भगवंतांना अतिप्रिय आहे। तसेच तुळस मातेमध्ये देवी लक्ष्मीचे स्वरूप पाहिले जाते, म्हणून तुळस मातेच्या पूजनामुळे देवी लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होते आणि आपल्या इच्छा व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।